हॅलो, मी आहे आर्या आणि आज मी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट मी बनवली आहे आणि या गोष्टीचं नाव आहे सुंदर माझं घर. आता सुरू करूया. एक सुंदर गाव असत. त्या गावात हिरवेगार झाड असतात आणि रंगबिरंगे फुलं. तिथे मी आणि माझे मित्र आम्ही खेळायला जायचो, फिरायला जायचो, एकत्र शाळेत जायचो आणि अभ्यास पण करायचो. आणि पण मग एका दिवशी आला करोना आणि मग सगळी शाळे बंद झाले आणि आम्ही एकत्र पण नाही खेळू शकत. आम्ही काय आणि आम्ही फिरायला पण नाही जाऊ शकत म्हणून. आणि मग मला वाटलं की मला इथे नाही राहायचं. आणि मग मला एक कल्पना आली आणि मग मला वाटलं की मी जाईन, मी माझी बॅग भरून रॉकेटमधनं दुसऱ्या प्लॅनेटवर जाईन. तिथे मला अजून मित्र मिळतील, मी नवीन शाळेत पण जाईन आणि मी फिरायला पण जाऊ शकते. एकदम मज्जा येईल. पण मग जेव्हा मी गेली तिथे मार्शला, तिथे मला गरम होत होतं पण ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी इथे तिथे फिरत होती, मला पाणी पण नाही मिळालं. म्हणून मला वाटलं की नको इथे पाणीच नाही आहे. म्हणून मी गेली व्हीनसला. मग तिथे मी जसं उतरली खाली रॉकेटवरनं, एकदम गरम होत होतं म्हणून पटपट रॉकेटमध्ये गेली. आणि मग गेली मी मर्क्युरीला. जसं मी रॉकेटच्या बाहेर आली मला काही श्वास घ्यायचं येतच नव्हतं. म्हणून मी गेली, म्हणून मी गेली परत रॉकेटमध्ये. मग मी गेली ज्युपिटरला. तिथे मी अशी जेव्हा उतरली ना खाली, मला तो पाय उचलताच नाही येत होता. कशी तरी आणि कारण तिथे खूप ग्रॅव्हिटी होती म्हणून मी कशी तरी आली रॉकेटमध्ये. आणि मग मी सॅटर्नकडे निघाली. मग सॅटर्नकडे जेव्हा मी पोचली ना, पोचवण्यात होती पण माझं सगळे रॉकेटवर रॉक्स आले. मग मला वाटलं की जाऊन तिथे मी जातच नाही म्हणून मी गेली युरेनसला. युरेनसवर जेव्हा मी उतरली ना तेव्हा थोडीशी अशी थंड थंड हवा मस्त होतं. पण काय म्हणजे असे झाडं फुलं तसं काय नव्हतं म्हणून मी थोडीशी पुढे गेली. पण मग तिथे मला किती थंडी वाजत होती म्हणून मी परत रॉकेटमध्ये धावत गेली. मग मी गेली नेप्ट्यूनवर. मग नेप्ट्यूनचं इथे तर मला सेम युरेनससारखंच वाटत होतं पण तिथे मला एवढं थंडी वाजत होती की असं वाटत होतं की आता मी आयुष्यात बनून जाईन. मग पटापट रॉकेटमध्ये गेली आणि मग मला मम्मा आणि बाबाची आठवण होती. मग मला एक वेळेला मम्मा मला बोलवतीये की अरे उठ उठ, बाबा तुला आंघोळीला बोलवतोय. तसं बोलत होती मम्मा. आता इथे कुठल्या बाथरूम असतील आणि इथे मम्मा आणि बाबा काय करत आहेत. पण मग मला बसला झपाटा. मग मी उठली. मग मला कळलं की हे सगळं एक नुसतं स्वप्न होतं. आता या मुस्टरीचं मॉरल आहे की जे आपल्याकडे आहे त्याच्यात खुश राहायला. बाय बाय. हा येते थांब.